मित्रांनो ऑनलाईन दुनियामध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटर्स असलं पाहिजे असं नाही आहे मित्रांनो तर असे भरपूर कामे आहेत मित्रांनो जे की तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता आणि ते कसं करायचं हे मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी स्वमनाला स्वागत करतो आहे तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या आपली दहावीची किंवा बारावीची मार्कशीट ओरिजिनल मार्कशीट ही घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसं डाउनलोड करायचं कसं मिळवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिलं दहावी आणि बारावीची मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी गुगलवरती यायचं आहे गुगलवरती येऊन मित्रांनो ई मार्कशीट टाईप करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता ई मार्कशीट महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही लिंक ओपन होईल या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे मी थोडंसं झूम करतोय मित्रांनो झूम केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला डाउनलोड करण्यासाठी पहिलं आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड हा क्रिएट करावा लागतो तर ते क्रिएट करण्यासाठी इथे तुम्ही सिंपली पाहू शकताय क्रिएट न्यू अकाउंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर दुसरा पेज असा ओपन होईल यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय यामध्ये आपल्याला थोडीफार आपली माहिती ज्यांची दहावीची मार्कशीट आणि बारावीची मार्कशीट हे ओरिजिनल डाउनलोड करायची आहे त्यांची माहिती आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे इथे मित्रांनो नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्याच्यानंतर मित्रांनो इथे सिंपली दोन नंबरला तुम्ही इथे पाहू शकताय इंडिव्हिज्युअल हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर खाली रजिस्ट्रेशन फॉर एच एस सी एस एस सी म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एस एस सीची मार्क लिस्ट पाहिजे काय एस एच एस सीची ही दोन्ही पाहिजे असेल तर मित्रांनो खाली तुम्ही पाहू शकता तीन नंबरला एस एस सी अँड एच एस सी बोथ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही सिम्पली पाहू शकताय इंटर कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच मित्रांनो आपल्याला आपला मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इंटर ईमेल आय डी म्हणजेच मित्रांनो आपल्याला इथे या बॉक्समध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इंटरनेव पासवर्ड आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे मित्रांनो आपल्याला लॉग इन करण्यासाठी तो पासवर्ड आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड्समध्ये सेम तोच पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इंटर वेरिफिकेशन कोड इंटर वेरिफिकेशन कोड हे जे आहे मित्रांनो हा कोड आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तो कोड म्हणजेच मित्रांनो कॅपच्या असतो त्यानंतर ही संपूर्ण माहिती फील केल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्ही इथे पाहू शकता हे जे बॉक्स दिलेलं आहे मित्रांनो टिकमार्क करून घ्यायचा आहे या बॉक्सवरती टिक केल्याच्यानंतर मित्रांनो ब्ल्यू कलरचं हे होणार आहे आणि हे सगळी माहिती फिल केल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली इथं जे रजिस्ट्रेशनचं रजिस्टरचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा मॅसेज दिसणार आहे आता तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा नेम असणार आहे तर आता सिंपली मित्रांनो आपल्याला होमवरती यायचं आहे सिंपली मित्रांनो आता तुम्हाला जो मॅसेज आला आहे त्या मेसेज वरती आता लॉग इन करून घ्यायचा मित्रांनो मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी युजरनेम इथे मेल आय डी टाकायचा आहे आणि मगाशी आपण जो दोन वेळेस पासवर्ड आपण क्रिएट केला होता तो पासवर्ड या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा आहे मित्रांनो हे वरच्या बॉक्समध्ये टाकून साइन इन करून घ्यायचा आहे मी साईन इन करून घेतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे मी युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा फिल केलेला आहे आता सिंपली साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि साइन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे थोडंसं झूम करतोय मित्रांनो मी इथं झूम केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिम्पली इथे युजर मेनू असणार आहे यामध्ये मित्रांनो वेलकम ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव दाखवलेलं असणार आहे सेकंड नंबरला चेंज पासवर्ड म्हणजे तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता अदरवाईज काही डाउनलोड झाल्याच्यानंतर दा मित्रांनो मार्कशीट डाउनलोड केल्याच्यानंतर लॉग ठीक करू शकता आता सिंपली आपण साईटला येऊयात मित्रांनो इथं साईटला आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे इथे दोन ऑप्शन भेटणार आहेत आपल्याला एक आहे व्हेरीफाय एस एस सी टेन्थ मार्कशीट आणि सेकंड नंबरला मित्रांनो तुम्ही पाहू श पाहू शकताय व्हेरीफाय एच एस सी बारावीची मार्कशीट म्हणजेच मित्रांनो या दोन ऑप्शनवरून आपण दहावीची मार्कशीट सुद्धा डाउनलोड करू शकणार आहे आणि बारावीची सुद्धा आता सध्या आपण दहावीची मार्कशीट कसं डाउनलोड करायचं हे पाहत आहोत सिंपली मित्रांनो आपल्याला व्हेरीफाय एस एस सी टेन्थ मार्कशीट यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक नंतर मित्रांनो थोडंसं झूम करतोय झूम केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडीफार आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे ती माहिती काय काय आहे आपण पाहूयात इथे एक्झाम इयर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर एक्झाम कोणत्या वर्षी झालेलं आहे ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि इथे सीट नंबर दहावीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो टोटल मार्क किती होते हे टाकायचं आहे आणि हा कॅबच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे परत एकदा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये मित्रांनो सिलेक्ट एक्झाम इयर म्हणजे कोणत्या वर्षी तुमची दहावी झालेली आहे दुसऱ्या नंबरला तुम्ही पाहू शकताय सिलेक्ट एक्झाम सेशन म्हणजे तुमचा एक्झाम मार्चमध्ये झालेला आहे कोण महिन्यामध्ये झालेलं आहे ते महिना सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे सीट नंबर टाकून घ्यायचा या बॉक्समध्ये यानंतर टोटल मार्क किती पडलेले आहेत ते या बॉक्समध्ये टाकलेले आहे आणि हा जो कॅपचा आहे मित्रांनो हा कॅपच्या आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे ही संपूर्ण माहिती मी फिल करतो आहे आणि ही संपूर्ण माहिती फिल केल्याच्यानंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण डिटेल इथे फिल केलेली आहे इयर सिलेक्ट केलेला आहे एक्झाम महिना सिलेक्ट केलेला आहे सीट नंबर टाकलेला आहे मार्क टाकले टाकलेला आहे आणि कोड कोडसुद्धा फिल केलेला आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि सबमिट या ऑप्शनवर सिंपली सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे आणि टोटल मार्क हे तुम्हाला कोणत्या विषयाला किती मार्क पडलेले आहेत हे तुम्हाला या बॉक्समध्ये दाखवलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो वरती तुमची इथे डिटेल असणार आहे मित्रांनो तुमचा बोर्ड कोणता होता एस एस सीचा ती माहिती असणार आहे आता सिंपली मित्रांनो मी थोडंसं झूम करतो आहे इथं झूम केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोड एस एस सी टेन्थ एक्झाम मार्कशीट दिलेला आहे आणि त्यानंतर डाउनलोड एस एस सी टेन्थ एक्झाम पासिंग सर्टिफिकेटसुद्धा इथे दिलेलं आहे तर आता सिम्पली आपण मित्रांनो या ऑप्शनवरती आपण डाउनलोड करून पाहूयात की ते डाउनलोड होतं का नाही तर मी डाउनलोड यावरती क्लिक केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो डाउनलोड हे झालेलं आहे आता डाउनलोड झाल्याच्यानंतर जस्ट ऑन्स यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर दहावीची ही मार्कशीट ओपन झालेली दिसणार आहे जे की अशा प्रकारची असणार आहे हे ओरिजिनल मार्कशीट आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या दहावीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे अशा प्रकारे डाउनलोड करू शकणार आहात तर मित्रांनो हे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता इथे व्हेरीफाय हे डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही आहे साय साईन इन साईन केलेलं नाही आहे तर व्हेरीफाय करण्यासाठी मित्रांनो हे डॉक्युमेंट व्हेरीफाय कसं करायचं आहे याच्यावरसुद्धा मित्रांनो एक व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती पाहू शकता अदरवाईज मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी थोडंसं झूम आउट करतो आहे इथे एक ऑप्शन दिलेलं आहे क्लिक हिअर्ड हाऊ टू व्हॅलिडेट द डिजिटल सिग्नेचर आफ्टर डाउनलोडिंग इथे तुम्ही या ऑप्शनवरती सुद्धा क्लिक करून मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करू शकणार आहात आणि सर्टिफिकेट जर डाउनलोड करायचं म्हणलं मित्रांनो आत्ता जी आपण ही प्रोसेस जी यूज केली तीच प्रोसेस याच्या सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला यूज करायचं आहे ही यूज करून मित्रांनो तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट हे सुद्धा डाउनलोड करू शकणार आहात अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून दहावीची मार्कशीट किंवा बारावीची मार्कशीट ही घरबसल्या अशा प्रकारे डाउनलोड करू शकणार आहात अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाखवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो